सर्वांना माहिती आहे की हा संपूर्ण रस्ता जो आहे तो नॅशनल हायवेच्या अंतर्गत येणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती कणकवलीच्या मार्केटमध्ये असणारा जो पूल आहे फार मोठा असणारा पूल आहे आणि या संदर्भामध्ये ऑलरेडी बऱ्याच वेळेला अनेक विषयांमध्ये चर्चा झाली आहे किंवा त्याला नव्याने करायचा की काय करावं या संदर्भातही बऱ्याच वेळेला चर्चा झाली आणि आत्ता पावसाच्या अगोदर त्यामध्ये असणारे जे ड्रेनेजचे जे पाईप्स होते तर ड्रेनेजचे पाईप्स जे त्यांची फिटिंग्स बरोबर न झाल्यामुळे त्यांचे जॉईनिंग मध्ये लिकेजेस असल्यामुळे त्याच्यातून पाणी जे आहे ते आपल्याला पडताना दिसत आहे आणि त्या संदर्भामध्ये जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या मशिनरी जी आहे ती मशिनरी आता नेमकीच आली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याला ते पुन्हा एकदा जॉईनिंग जे करायला पाहिजे ते जॉईनिंग करण्यासाठी पूर्ण त्यांच्या ऑब्झर्वेशन्समध्ये ते सर्वजण करणार आहेत 8 ते 9 दिवस या सर्व काम करायला लागतील अशी त्यांनी दिलेली माहिती आहे आणि कुठेही काही चुकीचं होऊ नये या दृष्टिकोनातून आपण स्वतः त्यामध्ये लक्ष घालावं असं तिथले असणारे जे अधिकारी आहेत जाधव त्यांना आपण ऑलरेडी या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की त्यामध्ये जे दुरुस्तीचं जे काम आहे ते 7-8 दिवसामध्ये ते कम्प्लीट करतील साहेब. तू असे म्हटलं की त्या संदर्भात सुद्धा ऑलरेडी जे नवीन त्याला नवीन काम जे करायला पाहिजे ते कामाला सुद्धा ऑलरेडी मंजुरी ही नॅशनल हायवेच्या माध्यमातून घेतलेली आणि लवकरच पावसाच्या नंतर त्याही कामाला त्याच्यावरती ऑब्झर्वेशन्स ऑलरेडी अधिकारी घेत आहेत की त्याला कशा पद्धतीने नव्या टेक्नॉलॉजीने करता येऊ शकतं आणि तशी जी टेक्नॉलॉजी आहे की ते नवीन पूर्णच्या पूर्ण असं त्याच धर्तीवरती करत आहे नक्की करण्याचं काम हे डिपार्टमेंटच्या माध्यमातून नॅशनल हायवेच्या माध्यमातून करण्यात येईल असं शंका साहेब. सोनवडे माहीत आहे की त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण घाट आणि घाटाचा असणारा रस्ता झाला पाहिजे यासाठी आग्रही आहोत आणि मला खात्री आहे की लवकरच त्या संदर्भात आपल्याला गोड बातमी आम्ही सर्व सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टी देऊ. सर सिंधू माहिती की गेल्या वेळेलाच ज्यावेळेला जिल्हा नियोजनची बैठक झाली होती त्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये आम्ही ऑलरेडी सर्व अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये जे जे आवश्यक पाऊस आणि पावसाच्यामुळे ज्या पद्धतीने वातावरणामधले असणारे विविध बदल आणि या बदलामुळे सामान्य माणसाचं होणारं नुकसान हे टळलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून सर्व एक टीम जी तयार केलेली आहे ती टीम पूर्णच्या पूर्ण अलर्ट आहे आणि जसं आम्हाला आता हवामान खात्याच्या माध्यमातून अलर्ट येतो त्याचप्रमाणे त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कमी दाब असेल दाबाने होणारे येणारे वारे असतील किंवा समुद्राच्या बाजूला असणारी सर्व घरं असतील या सगळ्यांना त्या त्या ठिकाणी जाऊन अधिकारी आणि जे कर्मचारी जे रिझर्वेशन मॅनेजमेंटचे आहेत ते सर्वजण त्या सूचना देत असतात आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांच्या निवासाची व्यवस्था जी करायला पाहिजे ती व्यवस्था करत असतात.